लाईफ प्रोसेसेस पार्ट फर्स्ट मधल्या पाचव्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत प्रोटीन्स. बघा, प्रोटीन्स याच्या अगोदर आपण बघितलेला होता तो भाग म्हणजे कार्बोहायड्रेटचा, बरोबर आहे का. आपण काय करतो, दररोजच्या आहारामध्ये जो जास्तीत जास्त आहार आपल्या शरीरामध्ये घेतो, जास्तीत जास्त फूड जे आपल्या बॉडीमध्ये घेतो, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाण हे कोणाचं असतं, कार्बोहायड्रेटचं असतं. आणि कार्बोहायड्रेटचं फंक्शन काय आपल्या बॉडीमध्ये, तर आपल्याला ते एनर्जी प्रोव्हाइड करायचं काम करत असतात. तसं प्रोटीन्स हे सुद्धा आपल्याला फार महत्त्वाचे आहेत. आपल्या बॉडीची जी बांधणी आहे, म्हणजे बॉडी बिल्डिंग करायचं काम आहे, ते प्रोटीन्स असतं. आणि अदर फंक्शन्स ऑल्सो परफॉर्म द प्रोटीन्स विथ द हेल्प ऑफ प्रोटीन्स. आणि आपल्याला माहीत आहे प्रोटीन्स हा इतका महत्त्वाचा घटक आहे की आपण अगोदर बघितलं आहे. बघा, सेलमध्ये न्यूक्लियस आणि त्या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिअर मटेरियल, आणि ते न्यूक्लिअर मटेरियल मात्र दॅट इज द DNA किंवा क्रोमोझोम्स, हे प्रोटीन्सपासून बनलेले असतात. म्हणजे प्रोटीन्स हे एक हेरिडेटरी मटेरियल म्हणून सुद्धा काम करते. म्हणून हे प्रोटीन्स आपल्या शरीरामध्ये जाणं खूप गरजेचं आहे. मग आता बघा, प्रोटीन्स त्याची डिफाईन नेमकी काय आहे, ते नेमकं काय असतं प्रोटीन्स. म्हणजे बघा, प्रोटीन्स आर द मॅक्रोमॉलिक्युल्स. बघा, म्हणजे हा एक मोठा असा मॉलिक्युल आहे, बरोबर आहे का ना. मॅक्रोमॉलिक्युल्स आपण कार्बन कंपाऊंडमध्ये बघितले, म्हणजे थाउजंड्स ऑफ मॉलिक्युल्स कंबाईन टुगेदर टू फॉर्म अ मॅक्रोमॉलिक्युल्स. बघा मग, आता प्रोटीन्स आर द मॅक्रोमॉलिक्युल्स, प्रोटीन्स आर द मॅक्रोमॉलिक्युल्स फॉर्मड बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी ॲमिनो ॲसिड्स. बघा, मेनी ॲमिनो ॲसिड्स म्हणजे अनेक ॲमिनो ॲसिड्स स्वतःबरोबर बॉन्ड बनवत जातील, अनेक त्यांचे बॉन्ड तयार होतील, आणि त्यातून एक मोठा असा मॉलिक्युल तयार होईल, दॅट इज द मॅक्रोमॉलिक्युल. आणि तो तयार झालेला मॅक्रोमॉलिक्युल हा कोण असणार आहे, प्रोटीन असणार आहे. बघा, लक्षात येते का, प्रोटीन्स आर द मॅक्रोमॉलिक्युल्स फॉर्मड बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी ॲमिनो ॲसिड्स. परत एकदा, प्रोटीन्स आर द मॅक्रोमॉलिक्युल्स फॉर्मड बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी ॲमिनो ॲसिड्स. ओके, आता मग प्रोटीन हे कळालं आपल्याला, पण ॲमिनो ॲसिड्स म्हणजे काय कळालं नाही. लक्षात येते का, ध्यानात घ्यायचं कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट आपण खाल्ल्यानंतर कार्बोहायड्रेटचं रूपांतर कशामध्ये होतं, ग्लुकोजमध्ये होतं, बरोबर आहे. ग्लायकोलिसिस प्रोसेस होऊन कार्बोहायड्रेटचं रूपांतर कशामध्ये होतं, ग्लुकोज पहिल्यांदा. तसं प्रोटीन खाल्ल्यानंतर प्रोटीनचं रूपांतर कशामध्ये होतं, ॲमिनो ॲसिड्समध्ये होतं. मग आता बघा, आपल्याला वी गेट 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ प्रोटीन्स. म्हणजे एक ग्रॅम प्रोटीनच्या मागे आपल्याला किती एनर्जी मिळत असते, 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळत असते. अशी सेम एनर्जी बघा कार्बोहायड्रेटपासून आपल्याला मिळते. म्हणजे 1 ग्रॅम जर आपण कार्बोहायड्रेट खाल्लं तर त्यापासून सुद्धा आपल्याला किती मिळते, 4 किलो कॅलरीज मिळते. ओके, परीक्षेसाठी हे महत्त्वाचं आहे. आता आपण ज्यावेळेस प्रोटीन्स खातो त्यावेळेस त्याचं रूपांतर आपल्या शरीरामध्ये कशामध्ये होतं, ॲम्युनो ॲसिड्स. पण नंतर काही प्रोटीन्स आपल्याला स्किनसाठी आवश्यक असतात, बोन्ससाठी, हाडांसाठी आवश्यक असतात, हेअरसाठी लागतात, अशा वेगवेगळ्या फंक्शनसाठी लागतात. त्यामुळे त्यांचं रूपांतर, म्हणजे त्या ॲम्युनो ॲसिडचं रूपांतर परत नंतर आणखीन कशामध्ये केलं जातं, प्रोटीन्समध्ये केलं जातं. आता बघा, ज्यावेळेस आपण प्रोटीन्स खातो त्यावेळेस त्या प्रोटीन्सचं रूपांतर कशामध्ये होतं आपल्या शरीरात गेल्यानंतर, इन द ॲम्युनो ॲसिड्स, ॲम्युनो ॲसिड्समध्ये ते रूपांतर होतं. पण आता ध्यानात घ्या, हे ॲम्युनो ॲसिड्स जे आहेत ते आपल्याला काय करावं लागतात, परत एकदा प्रोटीन्सच्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते तयार करावे लागतात, त्या पद्धतीनं ते प्रोड्यूस करावे लागतात, कारण त्यांचं फंक्शन त्या त्या ठिकाणी त्या पद्धतीनं आहे. म्हणजे उदाहरणार्थ कसं, तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे पहिला पॉईंट एक, स्किन. ओके, तर स्किनमध्ये मेलॅनिन आणि कॅरॅटिन नावाचे 2 प्रोटीन्स प्रोड्यूस करून ठेवावे लागतात. पण आता हे प्रोटीन कोणापासून तयार होतील, तर ॲम्युनो ॲसिड्स. बघा प्रोसेस कशी आहे, पहिल्यांदा आपण आपल्या शरीरामध्ये प्रोटीन्स घेतो, त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, ॲम्युनो ॲसिड्स. आणि आता इथं जे तुम्हाला सांगितलं जातं आहे ते आहे ॲम्युनो ॲसिड्सपासून परत एकदा प्रोटीनमध्ये रूपांतर होतं, बरोबर आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये आता घडून येणारी ही प्रोसेस आहे. मग आता बघा, ॲम्युनो ॲसिड्स आर कन्वर्टेड इन टू मेलॅनिन अँड कॅरॅटिन प्रोटीन, जे कुठं आढळतं आपल्याला, स्किनमध्ये आढळतं. ओके, मग आता मेलॅनिन आणि कॅरॅटिनचं काय फंक्शन आहे, तर ते स्किनच्या संदर्भात, बरोबर आहे. म्हणजे स्किनमध्ये ते प्रेझेंट आहेत, मग स्किनचा कलर असेल, ओके, किंवा स्किनची वाढ असेल,
हे करायचं काम कोणाचं आहे, मेलॅनिन आणि कॅरॅटिनचं आहे. तसंच बघा, कॅरॅटिन हे केसामध्ये सुद्धा प्रेझेंट असतं किंवा नखामध्ये सुद्धा प्रेझेंट असतं. मग यांची वाढ करायचं काम हे कुणाकडं आहे, हे मेलॅनिन किंवा हे कॅरॅटिन यांच्याकडं आहेत. हे प्रोटीन्स आहेत, लक्षात येते का बघा, जे कुठं प्रेझेंट आहेत, स्किनमध्ये आहेत. आता हा झाला पहिला पॉईंट स्किनमधला, ओके, दिस इज द फर्स्ट पॉईंट. आता हा दुसरा बघा, बोन्स. इकडं बोन्समध्ये ऑसिन नावाचं प्रोटीन प्रेझेंट आहे, जे कशापासून बनलेलं आहे, परत एकदा ॲमिनो ॲसिड्स. ॲमिनो ॲसिड्सपासून काय बनलं, ओसिन, जे बोन्समध्ये प्रेझेंट असतं. आता त्या ओसिनचं काम काय असतं बघा, यांची फंक्शन्स आपल्याला दिलेली नाहीत. आता ओसिनचं काम काय असतं, तर आपल्या बोन्सला ते रिमोल्ड करतात. रिमोल्ड म्हणजे काय, आपण बघा टायर खराब झाल्यानंतर त्याचं रिमोल्डिंग करतो, बरोबर आहे का नाही. तसं बोन्स त्याच्या फंक्शनमुळं, कंटिन्युअस फंक्शनमुळं ते खराब होऊ शकतात. मग त्याला रिमोल्ड करायचं काम हे कुठल्या प्रोटीनचं आहे, ओसिन नावाचं प्रोटीन करतं. त्यानंतर आता सेल्समध्ये बघा, सेल्समध्ये सुद्धा व्हेरियस प्रोटीन्स प्रोड्यूस करून ठेवावे लागतात वेगवेगळ्या फंक्शनसाठी, वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शनसाठी ते महत्त्वाचे असतात. हे झालं तिसरं, ओके. त्यानंतर आता चौथं आहे पॅनक्रियाज. आपल्याला माहीत आहे आपल्या स्टमकच्या पाठीमागे ग्लँड आहे, दॅट इज द पॅनक्रियाज ग्लँड, जी काय करते, इन्सुलिन नावाचं महत्त्वाचं हॉर्मोन तयार करते. आणि ट्रिप्सिन, इन्सुलिन काय करतं, आपल्या ब्लडमधली जी शुगर लेवल आहे ती मेंटेन करायचं काम करतं. आणि ट्रिप्सिन त्याचं काम आहे प्रोटीनला पचवणं. हे एक प्रोटीनच आहे, लक्षात येते. मग ते प्रोटीनचं डायजेशन पण करतं. इन्सुलिन, ट्रिप्सिन, ओके, हे हार्मोन्स कोणी तयार केली, थोडक्यात ही तयार झालेली आहेत. आणि ही कुठं आहेत, पॅनक्रियाजमध्ये, ओके. आता नेक्स्ट पिच्युटरी ग्लँड बघा, त्याच्यामधले पण व्हेरियस हार्मोन्स. पिच्युटरी ग्लँड अनेक प्रकारचे हार्मोन्स तयार करते. आणि ती जे हार्मोन्स आहेत बघा, ती हार्मोन्स म्हणजे सुद्धा प्रोटीन्स आहेत. आणि हे कशापासून तयार झालेले आहेत, तर फ्रॉम द ॲमिनो ॲसिड्स. आता नेक्स्ट मसल्स. मसल्समध्ये बघा, ॲक्टिन आणि मायोसिन नावाचे प्रोटीन्स तयार केले जातात ॲमिनो ॲसिड्सपासून, ओके. मग मसल्स, आपल्या मसल्स बघा काय करतो आपण, कधी कधी त्या कॉन्ट्रॅक्ट करतो, कॉन्ट्रॅक्ट, बरोबर आहे, कधी कधी त्या काय करतो, रिलॅक्स करतो. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. ॲक्टिन काय करतं, मसल्सला आकुंचन करण्यासाठी भाग पाडतं, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन. आणि मायोसिन काय करतं, मसल्सला रिलॅक्सेशन देतं, ओके. आता ब्लड महत्त्वाचा भाग आला बघा. ब्लडमध्ये हिमोग्लोबिन नावाचं एक पिगमेंट आहे, एक प्रोटीन आहे, लक्षात येते. फार महत्त्वाचं काम आहे याचं. आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम सेलपर्यंत हा हिमोग्लोबिन करत असतो. आणि तसंच अँटीबॉडीज, रोगांना विरोध करणाऱ्या ज्या आपल्या शरीरामधल्या फार महत्त्वाचे घटक आहेत, त्यांना आपण काय म्हणतो, अँटीबॉडीज. बघा, ध्यानात घ्या, हे सगळे घटक फार महत्त्वाचे आहेत. जवळजवळ 7 तुम्हाला हे घटक दिलेले आहेत. याचा अर्थ काय आहे की ॲमिनो ॲसिड्स आर कन्व्हर्टेड अगेन इन प्रोटीन्स इन आवर बॉडी. आणि अशा पद्धतीनं या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये ते काय राहतात, आपल्या बॉडीमध्ये साठून राहत असतात, ओके. आता ध्यानात घ्यायचे, आजचा अभ्यास काय, हा जो चार्ट तुम्हाला दिसतोय तो तुम्ही 5 वेळा ड्रॉ करायचा आहे. फार महत्त्वाचा चार्ट आहे. आणि प्रोटीन्सची डेफिनेशन 5 टाइम्स लिहायची आहे, ओके. धन्यवाद, थांबूयात.